प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. कवठे महांकाळच्या महंकाली कारखान्याच्या कामगारांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. 600 कामगारांची घरं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. गेल्या 11 महिन्यापासून कवठे महांकाळच्या विजय सगरेंच्या महंकाली कारखान्याने कामगारांचे पगार दिलेले नाही, फंडाची ग्रॅच्युटीची रक्कमही दिली नाही. कारखाना व्यवस्थापनाची तारीख पे तारीख सुरूच आहे. कामगारांचे हक्काचे पैसे दिले जात नाहीत. कारखान्याने कामगारांचा थकीत पगार द्यावा या मागणीसाठी कामगार संघटनेच्या वतीने कवठे महांकाळ तहसीलवर मोर्चा काढला होता. कामगारांच्या मागण्यांचे निवेदन कवठे महांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना देण्यात आले होते. यावेळी त्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाची व कामगारांची बैठक लावून यशस्वी तोडगा काढण्याची जबाबदारी घेतली. हा नेहमीप्रमाणे जसं निवेदन प्राप्त झाल्यानंतर शासन दरबारी कळवतो असं म्हणण्याची ही ती वेळ नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या संदर्भामध्ये तुमचे जे पगार थकीत राहिलेले आहेत, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळालेली नाही, या संदर्भामध्ये कारखान्याच्या व्यवस्थापनाशी तुमची बैठक लावून यशस्वी तोडगा यत्न काढण्याचा मी प्रयत्न करीन. तालुक्याचा तहसीलदार म्हणून मी हे आपल्याला ग्वाही देते. आणि आपण शांततेमध्ये हे निवेदन दिलं, तुमचं मनोधैर्य ढासळलेलं आहे, ढासळत चाललेलं आहे याची मला जाणीव आहे, पण आपण थोडंसं शांततेचा मार्ग अवलंबावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि धन्यवाद देते. गेल्या 20 दिवसापासून कामगारांनी कारखान्यावर पगारासाठी कामबंद आंदोलन पुकारले. या 20 दिवसात कारखाना व्यवस्थापनाने किंवा कारखान्याचे चेअरमन किंवा संचालकांनी कामगारांची दखल घेतलेली नाही. पगार थकल्याने कामगारांच्या अडचणी वाढल्या, त्यांच्या चुली अक्षरशः बंद पडण्याची वेळ आली. पण पदाधिकाऱ्यांची अय्याशेखोरीचे जीवन जगणाऱ्या पदाधिकाऱ्यांना याची काही पर्वाच नाही. तब्बल 600 कामगारांची घरं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या हक्काचे व कष्टाचे पैसे त्यांना दिले जात नाहीत. कारखान्याचे प्रशासन आणि पदाधिकारी कामगारांच्या आयुष्याशी खेळताना दिसत आहेत. महंकाली साखर कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळणार की देशोधडीला लावले जाणार हा खरा प्रश्न आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.